महाराष्ट्र शासनातर्फे आर पाटील सुंदरगाव योजना राबविली जात असून भंडारा जिल्ह्यातील पवन तालुक्यातील ग्रामपंचायत बामणी गावाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बक्षीस मिळविण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. चमूने तसेच संबंधित पथकांना भेट देऊन गावातील विकास कामाची पाहणी करून गावाचे कौतुक केले आहे. सुंदर व स्वच्छ गाव मोहिमेत ग्रामपंचायत कार्यालय, महिला व पुरुष बचत गट, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, सन्माननीय ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत विविध योजनेअंतर्गत विकास कामे करून अनेक उपक्रम राबविण्यात आली. यात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी आरो प्लॉट, सिमेंट रस्ते, वृक्षारोपण, कर वसुली, शाळा अंगणवाडी बांधकाम, सुशोभीकरण, COVID-19 जनजागृती, ग्रामपंचायत दस्तऐवजांचे अध्यात्मीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहे. आर पाटील स्वच्छ व सुंदरगाव योजना तपासणी समिती उप कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग नूतन सावंत, लेखा अधिकारी जिल्हा परिषद भंडारा मांडवी, विस्तार अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा बोरकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती पवनी प्रमिला वाळुंज, विस्तार अधिकारी समिती पवनी भोयर, सरपंच ग्रामपंचायत बामनी यादव मेंगरे, उपसरपंच दुर्गाप्रसाद धारगावे, ग्रामपंचायत सदस्य विजय मेश्राम, वासुदेव गिरेपुंजे, शारदा गिरेपुंजे, महेश तलमले, गिरीधर शेंडे व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील शिक्षक, शिक्षकेतर, ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग, युवती, शालेय विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामविकास उपस्थित होते. प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा.